राजापूर तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्याच्या पश्चिमेकडील पडवे येथील श्रीकृष्ण सेवा ट्रस्टच्या माध्यमातून साजरा होणारा दहीहंडी उत्सव तसेच राजापूर शहरातील कैलासवासी संजय खडपे यांच्या स्मरणार्थ साजरा होणारा आंधळी कोशिंबीर हे उत्सव विशेष लक्षवेधी ठरले. तर यावर्षी प्रथमच नाटे येथे सी लायन फिटनेस जिमच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सव उत्साहात संपन्न झाला. तालुक्याच्या प्रत्येक गावात वाडीत मोठ्या उत्साहात उत्सव साजरा करण्यात आला. गेल्या 11 वर्षापासून जय श्री कृष्णा सेवा ट्रस्टच्या माध्यमातून पडवे येथे होणारा दहीहंडी उत्सव यावर्षी विशेष लक्षवेधी ठरला. प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करून घेण्यात पुढाकार घेणारे प्रकल्प विरोधी संघटनेचे अध्यक्ष आणि जय श्री कृष्ण ट्रस्टचे संस्थापक अशोक वालम, ट्रस्टचे पदाधिकारी, पर्यावरण प्रेमी आणि अनेक प्रकल्प विरोधी संघटनांचे सर्व पदाधिकारी या उत्सवात सहभागी झाले होते. प्रतिवर्षाप्रमाणे उत्सव साजरा करीत असतानाच निराधार दत्तक पालक योजना अंतर्गत तालुक्यातील अनेक निराधार लोकांना अनुदान वाटप करण्यात आले. या उत्सवात 3 वेगवेगळ्या हंड्या उभारण्यात आल्या होत्या. एक महिलांसाठी राखीव, दुसरी पंचक्रोशीसाठी राखीव तर तिसरी सर्वांसाठी खुली स्पर्धा. राजापूरसह तालुक्यातील अनेक दहीहंडी पथकांनी या उत्सवात सहभाग घेतला होता. प्रत्येक गोविंदा पथकांना सलामीनुसार बक्षिसे देण्यात आली. महिलांसाठीची राखीव धंडी राजापूर येथील शिवशक्ती पथकाने तोडली. याबरोबरच त्यांनी बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांचे मनोरंजनही केले. पंचक्रोशीसाठी राखीव हंडी कनेरी येथील पथकाने फोडली. खुल्या गटातील हंडी फोडण्याचा बहुमान महाकाली दहीहंडी पथक आडिवरे यांनी पटकाविला. या उत्सवादरम्यान नाटे पोलीस स्थानकाचे नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक
दिलीप काळे, नवी मुंबईचे माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक अविनाश लाड, पत्रकार राजन लाड, नंदकुमार कुलकर्णी, नानांचा रणसंग्राम पुस्तकाच्या लेखिका सुनीता तांबे, क्रीडापटू प्रतीक आणि काजल गुरव यांचा अनेक मान्यवरांचा सत्कारही यावेळी करण्यात आला. या उत्सवाच्या आयोजनासाठी संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टच्या स्थानिक आणि मुंबई स्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. कोकण लाईव्हसाठी राजन लाड, राजापूर.